नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महाशयन इंग्लिश चॅनल वर। आज आपण बघणार आहे इयत्ता 10वी सेतो अभ्यासक्रम, विषय मराठी, दिवस 13 आणि 14। तर बघा, याच्यामध्ये आपण आज प्रश्न उत्तरे बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे बघा, वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। तर बघा, कृती पत्रिकेमध्ये तुम्हाला एक उतारा दिलेला आहे, तो उताराचं वाचन तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर बघा, जो उतारा आहे, वरील उतारा म्हणजे कृती पत्रिकेमध्ये दिलेला, तर त्या उताराचे निवेदक कोण आहेत? तर बघा, वरील उताराचे निवेदक डॉक्टर अब्दुल कलाम आहेत। दुसरा प्रश्न आहे, उतारात कोणाविषयी सांगितले आहे? उतारात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी सांगितले आहे। तिसरा प्रश्न आहे, लेखकाच्या बालपणीच्या कोणत्या घटनेचे वर्णन प्रस्तुत उतारात केले आहे? तर लेखकाच्या बालपणीच्या स्वातंत्र्य चळवळीची वाटचाल या घटनेचे वर्णन उतारात केले आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, उतारात वर्णन केलेल्या घटनेशी संबंधित व्यक्ती कोण आहे? तर बघा, उतारात वर्णन केलेल्या घटनेशी संबंधित असणारी व्यक्ती आहे PERE E.V. रामस्वामी। पुढचा प्रश्न आहे बघा, घटनेशी संबंधित असणारी व्यक्तीचे विशेष। बघा, आता घटनेशी संबंधित असणारी जी व्यक्ती आहे तिचे विशेष म्हणजेच ते लोकप्रिय नेते होते, तसेच स्वातंत्र्य चळवळीतील ते थोर व्यक्ती होते। पुढचा प्रश्न आहे बघा, उतार्यात लेखकाने स्वतःबद्दलची कोणती विशेष बाब सांगितली आहे? तर लेखकाने स्वतःबद्दलची वाचनाची आवड म्हणजेच मिळेल ते वाचत जाणे ही विशेष बाब सांगितली आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, कृती करायची आहे तर लेखकाच्या जीवनातील कोणत्या प्रसंगाचे वर्णन प्रस्तुत उतारात केले आहे? तर अण्णांची भेट घेणाऱ्या प्रसंगाचे वर्णन प्रस्तुत उतारात आले आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, वर्णन करा। तर याच्यामध्ये प्रश्न आहे, लेखकाला अण्णांच्या प्रथम दर्शनी झालेल्या दर्शनाचे वर्णन करा। तर बघा, याचे उत्तर आहे, एका दांडीला धागा बांधलेल्या, तुटका चष्मा डोळ्याला लावलेले, मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसलेले, लिहित बसलेले अण्णा, असे त्यांना प्रथम दर्शनी दर्शन झाले। पुढचा प्रश्न आहे बघा, आकृती पूर्ण करा। तर बघा, याच्यामध्ये अण्णांच्या संसारातील वस्तू असा एक चौकोन दिलेला आहे आणि बाजूला ह्या काय दिलेल्या आहेत बघा, संबंधित वस्तू दिलेल्या आहेत। तर काय काय आहेत बघा तिथे, एक तांब्या, एक जर्मनचं ताट, मोडक टेबल, एक डेचकी, ह्या अण्णांच्या संसारातील वस्तू आहेत। पुढचा प्रश्न आहे बघा, लेखक व अण्णा यांच्या अतूट नाते दर्शनाने उतार्यातील वाक्य लिहायची आहेत आपल्याला। तर याचे उत्तर आहे बघा, अण्णांना माझ्या विना करमत नसे व मलाही जमत नसे, मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमाने रागवतात, हळूहळू आमचा घरोबा वाढला। तर अशा प्रकारचे त्यांच्यातील अतूट नाट्य दर्शवणारे वाक्य आहेत। पुढचा प्रश्न आहे बघा, प्रस्तुत उतार्याच्या आधारे अण्णांच्या स्वभाव विशेषाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। तर बघा, अण्णांना म्हणजेच अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते, ते झोपडपट्टीत राहत असते, तर त्यांना ऐषारामात राहता येऊ शकत होते, तरीही ते काय करत होते, झोपडपट्टीत राहत होते। बघा, ते सतत लिहित बसलेले दिसत, त्यांना अस्सल साहित्य निर्माण करायचे होते, साहित्यिकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे, तरच लोकांची दुःखे व अडीअडचणी समजतील असे त्यांचे मत होते। जीवनाचा परिचय नसेल तर त्यांच्यावर लिहिलेलं साहित्य खोटे बनेल, यावरून त्यांचा स्वभाव विशेष समजतात। तसेच त्यांचा बघा स्वभाव विशेष काय होते, साधी राहणे, उच्च विचारसरणी, हे त्यांचे स्वभाव विशेष होते। पुढचा प्रश्न आहे बघा, कल्पक होऊया, त्याच्यामधील प्रश्न आहे, तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रश्नाविषयी तुमचे मत स्पष्ट करा। तर तुम्हाला इथे तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग लिहायचा आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, तुम्ही वाचलेल्या आत्मचित्रक पाठाचे वर्णन करा। तर बघा,
या प्रश्नाचे उत्तर ही तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता। तर मी इथे उदाहरणात एक सांगितलं आहे, मी माती पंख आकाश हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकात लेखकाच्या जीवनातील कडूगोड अनुभव अपयशाचे यशात रूपांतर करण्याची जिद्द तसेच यश मिळवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न तसेच विज्ञानाची आवड आणि त्यांची जडणघडण सांगितले। अशा प्रकारे तुम्ही हे दोन प्रश्न तुमच्या मनाने लिहू शकता। तर तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्ही वाचलेले आत्मचित्र पाठाचे वर्णन तुम्हाला करायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे आज आपण बघितला इयत्ता 10वी सेतो अभ्यास, विषय मराठी, दिवस 13 आणि 14। तर बघा, अशा प्रकारे आपण इयत्ता 10वी सेतो अभ्यास, विषय मराठी, दिवस 13-14 आज आपण बघितला। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।